भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेमधील स्वायत्त महाविद्यालय ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना असून परंपरागत विद्यापीठाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याचे धोरण युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन नवी दिल्ली यांच्याकडून स्वीकारण्यात आलेले असून त्या अनुषंगाने आवश्यक असणारे रूल्स अँड रेग्युलेशन तयार करण्याचे कार्य सीच्या माध्यमातून केले जात असते उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये होत असलेल्या बदलाच्या अनुषंगाने व स्वायत्त महाविद्यालयासमोर निर्माण झालेले अनेक वेगवेगळे प्रश्न व त्यांच्यासमोरच्या अडीअडचणी सोडवण्याकरिता युनिव्हर्सिटीकडून या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये वर्चेवर काही महत्त्वाचे बदल केले जात असतात याच बदलाच्या अनुषंगाने गतवर्षी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने या ॲटोनॉमस कॉलेजेसना मान्यता देण्याच्या प्रक्रियेच्या बाबत एक ड्राफ्ट रेग्युलेशन हा जारी केलेला होता या ड्राफ्ट रेग्युलेशनच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना ले ले त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या व त्या सूचनांचा विचार करून यू जी सीने तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी यू जी सी रेग्युलेशन फॉर ॲटोनॉमस कॉलेजेस दोन हजार तेवीस हा त्या ठिकाणी जारी केलेला आहे यापूर्वीच आपण या ड्राफ्ट रेग्युलेशनच्या बाबत देखील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती आज आपण प्रामुख्याने हा जो फायनल रेग्युलेशन हा यू जी सीकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे की त्यामध्ये जे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत ज्या नवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत यावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत भारतात युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशनच्या माध्यमातून या वेगवेगळ्या उच्च शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्याच्या अनुषंगाने हा नियमित स्वरूपातील रूल म्हणून त्या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन कन्फर्मेंट ऑफ द ॲटॉनॉमस स्टेटस अपॉन कॉलेजेस अँड मेजर्स फॉर मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड्स इन ॲटॉनॉमस कॉलेजेस रेग्युलेशन टू थाउजंड एटीन हा प्रकाशित करण्यात आलेला होता मात्र या रेग्युलेशनमध्ये काही मर्यादा होत्या त्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दुरुस्त करण्याच्या अनुषंगाने ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये हा ड्राफ्ट रेग्युलेशन हा जारी करण्यात आलेला होता आणि आज आपण त्या ठिकाणी या ड्राफ्ट रेग्युलेशनचं रूपांतर हे फायनल रेग्युलेशनमध्ये त्या ठिकाणी झालेलं पाहत आहोत की यालाच कन्फर्मेंट ऑफ एटॉनॉमस स्टेटस अपॉन कॉलेजेस अँड मेजर्स फॉर मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड इन ॲटॉनॉमस कॉलेजेस रेग्युलेशन टू था थाउजंड ट्वेंटी थ्री असं त्या ठिकाणी आपण म्हणत आहोत की यामध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या बाबी जर आपण पाहिल्या तर यामधला सर्वात महत्वाचा जो भाग आहे की हा रेग्युलेशन नेमका कोणत्या कारणासाठी आणला तो कोणाला लागू आहे त्यामधल्या महत्वाचे काही डेफिनेशन्स या जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत या रेग्युलेशनच्या सुरुवातीलाच इंट्रोडक्शनमधला एक सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे द रेग्युलेशन शाल अप्लाय टू ऑल कॉलेजेस इन्स्टिट्यूशन्स ॲफिलेटेड टू ऑर

मात्र हा जो रेग्युलेशन दोन हजार तेवीस जो आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या डेफिनेशन ज्या नव्याने ॲड करण्यात आलेल्या आहेत किंवा त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये या तीन महत्त्वाच्या डेफिनेशनचा समावेश होतो ज्यामध्ये कॉलेजेसची डेफिनेशन देत असताना कॉलेज मीन्स एनी इन्स्टिट्यूशन ॲफिलेटेड कॉलेज ऑर कॉन्स्टिट्यूट कॉलेज वेदर नोन ॲज सच ऑर बाय ए ऑदर ने तर या ॲफिलेटेड कॉलेजेस किंवा कॉन्स्टिट्यूशन कॉलेजेस जे आहेत या कॉन्स्टिट्युशन कॉलेज किंवा ॲफिलेटेड कॉलेजचं नाव किंवा त्यांच्या नामावली कोणत्याही प्रकारची असली तरी त्या ठिकाणी त्याला कॉलेज या संकल्पनेमध्ये गृहीत धरला जाईल त्याचबरोबर गव्हर्निंग बॉडी ही एक ॲटॉनॉमस कॉलेजमधील एक महत्त्वाची त्या ठिकाणी अधिकार मंडळ असते या गव्हर्निंग बॉडीची देखील डेफिनेशन या रेग्युलेशनमध्ये करण्यात आलेली आहे ती जर आपण पाहिली तर आपल्याला दिसून येईल गवर्निंग बॉडी मीन्स द गव्हर्निंग बॉडी ऑफ द ॲटॉनॉमस कॉलेज विच इज डिफरंट फ्रॉम द ट्रस्ट बोर्ड ऑर द बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ऑर द एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑर द मॅनेजमेंट कमिटी ऑफ द ट्रस्ट ऑर द पॅरेंट ऑर्गनायझेशन यामध्ये यापूर्वी काही कन्फ्युजन्स होते की गव्हर्निंग बॉडी म्हणजे ही ॲटॉनॉमस कॉलेजची गव्हर्निंग बॉडी की त्या ठिकाणी स्पॉन्सरिंग असणारी जी पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे किंवा त्या ठिकाणी जी ट्रस्ट आहे या ट्रस्टची गव्हर्निंग बॉडी याबाबत काही कन्फ्युजन्स क्रिएट झालेले होते आणि ते क्लिअर करण्याच्या अनुषंगाने या रेग्युलेशनमध्ये गवर्निंग बॉडी म्हणजे ॲटॉनॉमस कॉलेजची गव्हर्निंग बॉडी ही त्या ठिकाणी डेफिनेशन करण्यात आलेली आहे की ज्यामध्ये त्या संबंधित संस्था किंवा ट्रस्टची जी, जी काही त्या ठिकाणी ट्रस्ट बोर्ड असेल त्यांचं बोर्ड ऑफ मॅनेजमेंट असेल एक्झिक्युटिव्ह कमिटी असेल किंवा मॅनेजमेंट कमिटी असेल की याचा समावेश त्यामध्ये असणार नाही त्याचबरोबर पॅरेंट युनिव्हर्सिटी याची देखील डेफिनेशन पूर्वी त्यामध्ये देण्यात आलेली होती मात्र यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे ती जर डेफिनेशन आपण पाहिली तर पॅरेंट युनिव्हर्सिटी मीन्स द युनिव्हर्सिटी टू विच द कॉलेज कन्सन इज अफिलेटेड ऑर ऑफ विच द कॉलेज कन्सर्न इज ए कॉन्स्टिट्युएंट तिथे कॉन्स्टिट्युएंट कॉलेजचं जी काही त्या ठिकाणी ॲफिलेटिंग असणारी युनिव्हर्सिटी असेल किंवा ॲफिलेटेड कॉलेजची जी युनिव्हर्सिटी असेल किती त्या ठिकाणी पॅरेंट युनिव्हर्सिटी म्हणून त्या ठिकाणी या संपूर्ण रेग्युलेशनसाठी ही ट्रीट केली जाणार आहे या काही महत्त्वाच्या डेफिनेशन की जो महत्त्वाचा बदल या रेग्युलेशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की या ॲटॉनॉमस कॉलेजेसचा रोल त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स नेमक्या काय असतील तर याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल देखील करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण जर त्या ठिकाणी रोल किंवा टर्म्स अँड कंडिशन जर पाहिल्या तर त्यामध्ये काही बाबी ज्या पूर्वीच्या रेग्युलेशनमध्ये होत्या त्या ॲज इट इज त्या ठिकाणी कंटिन्यू करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रोल नंबर वन टू थ्री या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बदल नाही आहेत ॲज इट इज पूर्वीप्रमाणेच त्या ठिकाणी असतील की ज्यामध्ये रिव्ह्यू एक्झिस्टिंग कोर्सेस प्रोग्राम्स अँड रिस्ट्रक्चर अँड रि डिझाईन प्रोग्राम त्यांना आपले प्रोग्राम्स किंवा कोर्सेस रिडिझाईन करता येतील रिफ्रेम करता येतील टू फॉर्म्युलेट न्यू कोर्सेस प्रोग्राम्स विद इन द क्लेचर स्पेसिफायड बाय द सी रेग्युलेशन टू थाउजंड फोर्टीन सीच्या माध्यमातून डिग्रीच्या नॉमिनिक्लेचर बाबत जे त्या ठिकाणी सर्क्युलर जारी करण्यात आलेले आहे त्यामध्ये बसणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नवीन डिग्री प्रोग्राम पी जी प्रोग्राम किंवा नवीन कोर्सेस त्या ठिकाणी डिझाईन करता येतील आणि ते इम्प्लिमेंट करता येतील टू यू ऑल मेथड ऑफ असेसमेंट कंडक्ट ऑफ एक्झाम नोटिफिकेशन ऑफ रिझल्ट ही जी तरतूद आहे ती पूर्वीप्रमाणेच आहे ॲटॉनॉमस कॉलेज नीड नॉट पे ॲफिलेशन फी टू द पॅरेंट युनिवर्सिटी ही एक त्या ठिकाणची महत्त्वाची सुधारणा आहे याच्यापूर्वी वन टाईम ॲफिलेशन फीची तरतूद करण्यात आलेली होती म्हणजे जे ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत की ॲटोनॉमस कॉलेजेसनी की आपल्या पॅरेंट युनिव्हर्सिटीला वन टाईम ॲप्लिकेशन फी पे पे करणं हे त्या ठिकाणी आवश्यक होतं ती वन टाईम ॲप्लिलेशन फी किती असेल ही त्या ठिकाणी ठरवण्याचा अधिकार जो आहे तो पॅरेंट युनिव्हर्सिटीला होता मात्र दोन हजार तेवीसच्या रेग्युलेशनमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये ॲटॉनॉमस कॉलेजनी आता कोणत्याही प्रकारची ॲपिलेशन फी जी आहे ती आपल्या पॅरेंट युनिव्हर्सिटीला देण्याची आवश्यकता नाही पाचवी तरतूद जर आपण पाहिली तर त्यामध्ये देखील महत्त्वाचा त्या ठिकाणी बदल आहे ॲटोनॉमस कॉलेजेस मे फिक्स फीज ॲज पर दी नॉर्म्स ऑफ दी स्टेट गव्हर्नमेंट स्टॅट्युटरी काउन्सिल्स ॲट देअर ओन लेवल ॲज ॲप्लिकेबल जे त्या ठिकाणी त्यांना आता फी ठरवण्याचे जे अधिकार आहेत हे ले ले है। फी ठरवण्याचे अधिकार हे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणी फी निर्धारण करण्याबाबत ही एक महत्त्वाची तरतूद याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे पूर्वी याबाबतचे काही कन्फ्युजन्स होते ते कन्फ्युजन्स आता या तरतुदीमुळे काही प्रमाणात दूर होतील त्याचबरोबर की या ॲटॉनॉमस कॉलेजेसना स्वतःची गव्हर्निंग बॉडी अॅकॅडमिक कौन्सिल फायनान्स कमिटी आणि बी यू एस फॉर्म करण्याचे अधिकार जरी त्या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेले होते तरी देखील त्या रेग्युलेशनमध्ये दोन हजार अठराच्या रेग्युलेशनमध्ये अशा प्रकारची तरतूद नसल्यामुळे सुद्धा काही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शंका किंवा प्रश्न निर्माण झालेले होते ते दूर करण्याकरिता या तेवीसच्या रेग्युलेशनमध्ये मात्र क्लिअर कट तरतूद करण्यात आलेली आहे की ॲटॉनॉमस कॉलेज स्वतःची गव्हर्निंग बॉडी अॅकॅडमिक कौन्सिल फायनान्स कमिटी आणि बोर्ड ऑफ आप स्टडीज आपल्या आवश्यकतेनुसार हो कॉन्स्टिट्यूट करू शकतात फॉर्म करू शकतात त्याचबरोबर सातवी एक महत्त्वाची तरतूद याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे दे टीचिंग स्टाफ अँड प्रिन्सिपल इन ऑल अटॉनॉमस कॉलेजेस शाल बी अपॉइंटेड ॲज पर दी यू जी सी नॉम्स बाय दी गवर्निंग बॉडी ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲटॉनॉमस कॉलेज यापूर्वी मात्र अशा प्रकारची क्लिअर तरतूद नव्हती त्यामध्ये काही संदिग्धता होत्या मात्र आता ॲटॉनॉमस कॉलेजेसना आपला स्टाफ आणि त्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत की त्याच्या अपॉइंटमेंटची प्रोसेस एक्झिक्यूट करण्याचे अधिकार देखील यानुसार आता प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची तरतूद म्हणजे ॲटॉनॉमी ग्रँटेड टू द कॉलेज इज ॲट द इन्स्टिट्युशनल लेवल अँड इट इज नॉट पार्शियल जे ज्या काही कॉलेजला ॲटॉनॉमी दिली जाईल ही त्या ठिकाणी इन टोटो ॲटॉनॉमी असेल म्हणजे ती पार्शियल अशा प्रकारची ॲटॉनॉमी असणार नाही काही कॉलेजेसच्या बाबतीमध्ये असे काही प्रश्न निर्माण झाले की ज्या कॉलेजेसमध्ये काही त्या ठिकाणी एकापेक्षा अधिक प्रोग्राम्स आहेत की त्यामध्ये काही प्रोग्राम्स हे ॲटॉनॉमीमध्ये आणि काही प्रोग्राम्स हे ॲपिलिटेड सिस्टममध्ये असे एक्झिक्यूट करण्याचे काही प्रयत्न झाले आणि त्याचे काही विपरीत परिणाम देखील त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूशनच्या संदर्भात हे दिसायला लागले आणि त्याचा त्या ठिकाणी निपटारा करण्यासाठी की यामध्ये आणि दोन हजार अठराच्या प्रोविजनमध्ये देखील अशा प्रकारची तरतूद होती मात्र त्या ठिकाणी याचा समावेश रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आता करण्यात आलेला आहे म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूटला एखाद्या कॉलेजला जेव्हा ॲटॉनॉमी दिली जाईल तेव्हा त्या युनिटमध्ये त्या कॉलेजमध्ये असणारे सर्व प्रोग्राम हे ॲटॉनॉमीच्या ॲम्ब्रेलाखाली त्या ठिकाणी आता येणार आहेत त्याचबरोबर या ॲटॉनॉमस कॉलेजेसना पी एच डी प्रोग्राम देखील त्या ठिकाणी सुरू करता येणार आहेत मात्र त्यासाठी यू जी सीचे जे काही पी एच डीचे प्रोग्रामबाबतचे रूल्स रेग्युलेशन्स असतील ते स्ट्रिक्टली त्या ठिकाणी फॉलो करता करावे लागणार आहेत त्याचबरोबर की यापूर्वी ॲटॉनॉमी अवॉर्ड करण्याच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टर्म्स होत्या कालावधी होत्या मात्र आता यामध्ये आपल्याला दोन हजार तेवीसचा जो काही रेग्युलेशन आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की ॲटॉनॉमी अवॉर्ड करण्याच्या प्रोसेसमध्ये तर दोनच प्रकार त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत एक म्हणजे की त्या ठिकाणी एखाद्या युनिटला ॲटॉनॉमी अवॉर्ड करत असताना ती पाच वर्षासाठी किंवा दहा वर्षासाठी केली जाईल त्या संदर्भातल्या जे काही गाईडलाईन्स आहेत क्रायटेरिया आहेत ते पुढे त्या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये हे देण्यात आलेले आहेत त्यानंतर ॲटॉनॉमी एक्सटेंशन करत असताना म्हणजे ॲटॉनॉमीची एक सायकल कंप्लीट झाल्यानंतर पुढील सायकलसाठी ॲटॉनॉमी एक्स्टेंड करताना देखील पाच आणि दहा हाच पॅटर्न त्या ठिकाणी इथून पुढच्या कालावधीमध्ये हा राहणार आहे यामधले जे काही वैविध्य होतं भिन्नता होती ती त्या ठिकाणी आता संपुष्टात येईल एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आता सिम्प्लिफायड करण्यात आलेल्या आहेत की पूर्वीचा दोन हजार अठरा आणि त्यापूर्वीची जे काही ॲटॉनॉमीचे क्रायटेरिया किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया होते त्यामध्ये काही संदिग्धता होत्या की ते आता त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न या दोन हजार तेवीसच्या रेग्युलेशनच्या माध्यमातून केलेला आपणास दिसून येईल त्यामधील पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे ॲफिलेटेड ऑर कॉन्स्टिट्यूट कॉलेजेस ऑफ एनी डिसिप्लिन वेदर गव्हर्नमेंट कॉलेज ऑर एडेड कॉलेज पार्शियली एडेड कॉलेज अनएडेड सेल्फ फायनान्स आर एलिजिबल म्हणजे आता ही एक संदिग्धता होती की ॲटॉनॉमी घेत असताना ती फक्त ग्रँटिनेड युनिटला असेल नॉन ग्रँटला असेल सेल्फ फायनान्सला असेल तर आता हे सर्व प्रकारच्या युनिटला ॲटॉनॉमी त्या ठिकाणी घेता येणार आहे आणि त्या सर्वांचा समावेश क्लिअर कट या प्रोव्हिजनमध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एलिजिबिलिटीचा जो त्या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा जो त्या ठिकाणी मुद्दा आहे तो म्हणजे सिक्स पॉईंट टूमधील द कॉलेज शूड हॅव ॲटलीस्ट टेन इयर ऑफ एक्झिस्टन्स त्यांचं अस्तित्व हे किमान त्या ठिकाणी दहा वर्षापासून हे असलेलं अत्यंत महत्त्वाचं आहे जे दहा वर्षापेक्षा अलीकडच्या कालावधीमध्ये स्थापन झालेल्या कॉलेजेसना ॲटॉनॉमीसाठीचा प्रस्ताव दाखल करता येणार नाही मात्र जरी त्या ठिकाणी त्या महाविद्यालयाला दहा वर्षे झालेली असली तरी देखील त्यांचं नॅक ॲक्रिडेशन किंवा एन बी एक्रिडेशन हे झालेलं असलं पाहिजे आणि त्यांच्याकडे किमान तीन प्रोग्राम्स असले पाहिजेत म्हणजे तीन त्या ठिकाणी डिग्री प्रोग्राम्स हे त्यांच्याकडे असावे लागतील त्याचबरोबर त्या ठिकाणी जर सिंगल प्रोग्राम असणारे काही युनिट्स असतील तर त्याच्यासाठी देखील वेगळी प्रोव्हिजन याच्यामध्ये करण्यात आलेले त्याचं एन बी एक्रिडेशन झालेलं असणं आवश्यक असणार आहे द कॉलेज हॅविंग लेस दॅन थ्री प्रोग्राम्स मस्ट बी अॅग्रि अॅक्रिडेटेड ज्यांच्याकडे तीन किंवा त्यापेक्षा कमी डिग्री प्रोग्राम्स आहेत तर अशी कॉलेजे असतील तर त्यांचे ते प्रोग्राम जे आहेत ते नॅक किंवा एन बी एकडून अॅग्रेडेशन झालेले असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ते कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस शॅल ऑल्सो अंडरग्रो इन डिपेंडंट ॲग्रेडेशन ज्या अलीकडच्या कालावधीमध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटीज असतील किंवा अन्य काही त्या ठिकाणी स्टेट युनिव्हर्सिटीज असतील की या स्टेट युनिव्हर्सिटीज किंवा क्लस्टर युनिव्हर्सिटीचे जे काही कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचं ॲक्रिडेशन हे युनिव्हर्सिटीबरोबरच ॲक्रिडेशन कन्सिडर केलं जात होतं मात्र आता की त्या ठिकाणी त्यांना स्वतंत्रपणे स्वतःचं नॅक करून घेणं नॅक ॲक्रिडेशन करून घेणं किंवा एन बी एकडून ॲक्रिडेशन करून घेणं हे आता त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे या काही त्यामधल्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या नवीन रेग्युलेशनमध्ये काही नवीन काही गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये प्रामुख्याने जा एक एक, जा का या शेवटच्या प्रोविजनचा समावेश होतो द कमिशन मे एक्झम ए कॉलेज फ्रॉम क्लास सिक्स टू अँड सिक्स थ्री ऑफ दिस रेग्युलेशन एफ इट ऑपर्स प्रोग्राम इन एनी ऑफ द फॉलोइंग फोकस एरियाज प्रामुख्याने एन ई पीच्या अनुषंगाने जे फोकस एरियाज आहेत त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी ही कॉलेजेस असतील तर त्यांना या काही गोष्टी ज्या आहेत की त्यामध्ये प्रामुख्याने इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की द कॉलेज शुड हॅव ॲट लीस्ट टेन इयर्स ऑफ एक्झिस्टन्स हा क्लॉज त्या ठिकाणी शिथिल केला जाईल त्याचबरोबर इथे त्या ठिकाणी सिक्स पॉईंट थ्री हे कॉलेज मस्ट बी ॲक्रिडेटेड बाय दी नॅक ऑरियन बी ए फॉर ॲटलीस्ट थ्री प्रोग्राम्स हा देखील क्लॉज त्यांच्यासाठी शिथिल केला जाणार आहे मात्र ही कॉलेजेस जे आहेत ती प्रामुख्याने युनिक डिसिप्लिनचे असावी लागतील त्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टम योगा डिफेन्स स्टडीज स्पेशल एज्युकेशन ॲड्रेसिंग द स्ट्रॅटेजिक नीड ऑफ द कंट्री जे देशाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या इश्यूच्या संदर्भात शिक्षण प्रशिक्षणाची व्यवस्था करणारी कॉलेजेस असतील त्याचबरोबर की त्या ठिकाणी काही कॉलेजेस असे आहेत की इंडियन कल्चरलच्या संदर्भात त्या ठिकाणी कल्चरल हेरिटेजच्या संदर्भातली काही महत्त्वाचे कॉलेजेस असतील तर त्याही कॉलेजला हा क्लास त्या ठिकाणी लागू असणार नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रिझर्वेशन ऑफ द एन्व्हायरमेंट डेडिकेटेड टू स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट लँग्वेजेस अँड एनी अदर डिसिप्लिन फील्ड सो डिटर्माइंड बाय दी कमिशन आर एक्सेप्टेड तर याच्यामध्ये जी काही कॉलेजेस येणार आहेत की नवीन कॉलेजेस सुरू होतील ती या क्रायटेरियामधून म्हणजे सिक्स पॉईंट टू आणि सिक्स पॉईंट थ्रीमधून त्या ठिकाणी एक्झम केले जातील त्यांना ते नियम लागू असणार नाही तर हा त्या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो दोन हजार अठराच्या रेग्युलेशनपेक्षा या रेग्युलेशनमध्ये काही नाविन्यपूर्ण बदल किंवा नवीन गोष्टी याच्यामध्ये ॲडिशन केल्याचं आपल्याला दिसून येईल तर ॲटॉनॉमिक कन्फर्मेट करण्याची जी काही प्रोसेस आहे ॲटॉनॉमी अवॉर्ड करण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फार मोठ्या प्रमाणात जरी बदललेली नसली तरी त्यामध्ये काही क्रायटेरिया हे त्या ठिकाणी नवीन आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल त्यामधला पहिला पॉईंट त्यामध्ये पाहिला तर आपल्याला असं दिसेल एलिजिबल कॉलेज कॅन सबमिट द ॲप्लिकेशन ऑन द यूजीसी पोर्टल एनी टाइम ड्युरिंग द इयर हे आता पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी प्रपोजल्स कॉल केले जाणार नाहीत तर यूजीसीच्या पोर्टलवरती तुम्ही वर्षभरात केव्हाही त्या ठिकाणी हे प्रपोजल्स ऑनलाईन पद्धतीने सबमिट करू शकणार आहात त्याचबरोबर हे पोर्टलवरती जे काही प्रपोजल सबमिट केले जातील त्याचे प्रपोजलचा ॲक्सेस संबंधित पॅरेंट युनिव्हर्सिटीला असेल आणि त्या संबंधित पॅरेंट युनिव्हर्सिटीने तीस दिवसाच्या आत त्या प्रपोजलवरती आपल्याला रेकमेंडेशन देणं हे मँडेटरी असेल तीस दिवसाच्या कालावधीपर्यंत जर ॲफिलेटेड युनिव्हर्सिटीनं किंवा त्या पॅरेंट युनिव्हर्सिटीनं जर कमेंट्स दिल्या नाहीत किंवा रेकमेंडेशन दिल्या नाहीत तर ते प्रपोजल पुढे कॅरी फॉरवर्ड केलं जाईल आणि ते त्या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी घेऊन गेलं जाईल त्याचबरोबर त्यानंतर ॲप्लिकेशन पोर्टलवरती केल्यानंतर तीस दिवसाच्या नंतर एक स्टँडिंग कमिटी ऑफ द सॅल एक्झाम इन जी सीची स्टँडिंग कमिटी हे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी स्क्रुटिनाईज करेल त्याचं त्या ठिकाणी एक्झामिनेशन करेल आणि त्याच्या रेकमेंडेशन युन यू जी सीच्या ती त्या ठिकाणी बोर्डकडे पाठवल्या जाते त्यानंतर यू जी सी या संबंधित कॉलेजला व त्याच्या पॅरेंट युनिव्हर्सिटीला ॲटॉनॉमी अवॉर्ड केल्याबद्दलचे त्या ठिकाणी कम्युनिकेशन करेल तर हे करत असताना ही त्या ठिकाणी नवीन जी सुधारणा याच्यामध्ये आपल्याला दिसते ते म्हणजे पाच सहा आणि सात नंबरचे पॉईंट्स हे त्या ठिकाणी नवीन आपल्याला दिसत आहेत ए ग्रेड असणारी जी काही कॉलेजेस आहेत त्यांना ॲटॉनॉमी अवॉर्ड करत असताना ती इनिशियली दहा वर्षासाठी केली जाईल आणि ए ग्रेडपेक्षा कमी ग्रेड असणारी जी अटॉ जी कॉलेजेस असतील की त्यांना त्या ठिकाणी ॲटॉनॉमी अवॉर्ड करत असताना ती केवळ वर पाच वर्षासाठी असेल मात्र पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीत जर त्यांनी ए ग्रेड मिळवली तर त्यांना एक्स्टेन्शन जे मिळेल ते एक्स्टेन्शन हे दहा वर्षासाठी असू शकेल मात्र यामध्ये क्लिअर कट त्या ठिकाणी दोनच प्रोव्हिजन ठेवलेले आहेत पूर्वीसारखे कन्फ्युजन्स या ठिकाणी आता ठेवलेले नाही आहेत ए ग्रेड असेल तर दहा वर्षासाठी ॲटॉनॉमी मिळेल ए ग्रेड नसेल तर त्या ठिकाणी पाच वर्षासाठी ॲटॉनॉमी मिळेल की या काही नवीन तरतुदी आहेत त्याचबरोबर एक नवीन प्रोव्हिजन याच्यामध्ये जे आणण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे अॅन ॲटॉनॉमस कॉलेज कॅन मर्ज विथ अनादर ॲटॉनॉमस कॉलेज इन्स्टिट्यूशन रन बाय दी सेम पॅरेंट बॉडी ऑफ द अॅटॉनॉमस कॉलेजेस विथ दी प्रायर अप्रुव्हल ऑफ द पॅरेंट युनिव्हर्सिटी ऑफ युनिव्हर्सिटीज जे दोन वेगवेगळी जी अटॉनॉमस कॉलेजेस असतील आणि ती सेम पॅरेंट बॉडीकडून चालवली जात असतील तर ती मर्ज करता येऊ शकतील अशी एक नवीन तरतूद या दोन हजार तेवीसच्या रेग्युलेशनमध्ये आपल्याला दिसून येते मात्र हे मर्जर करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी संबंधित पॅरेंट युनिव्हर्सिटीची परवानगी घ्यावी लागेल प्रामुख्याने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने त्याच्या इम्प्लिमेंटेशनमधले काही अडथळे विचारात घेता किंवा त्याच्या काही रिक्वायरमेंट विचारात घेता ही एक नवीन प्रोव्हिजन या रेग्युलेशनमध्ये आल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल एक्सटेन्शन ऑफ ॲटॉनॉमस स्टेटस ही एक त्या ठिकाणी सुधारित केलेली प्रोव्हिजन आहे ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जे ॲटॉनॉमस कॉलेजेस आहेत की त्यांची ॲटॉनॉमीची सायकल कम्प्लीट होण्याच्या पूर्वी की त्या ठिकाणी पूर्वीची तरतूद अशी होती की ते ॲटलीस्ट सिक्स मंथ बिफोर ॲप्लिकेशन सबमिट करणं गरजेचं होतं मात्र आता तो कालावधी ॲटलीस्ट थ्री मंथ्स बिफोर असा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ए ग्रेड असणारी जी काही ॲटॉनॉमस कॉलेजेस असतील त्यांना एक्सटेन्शन दहा वर्षाचं मिळेल आणि त्याच्यापेक्षा कमी ग्रेड असेल म्हणजे बिलो दॅन ए ग्रेड असेल तर त्यांना मात्र त्या ठिकाणी पाचच वर्षासाठीचे ॲटॉनॉमीचं एक्सटेन्शन हे मिळणार आहे आठ पॉईंट तीनमध्ये जर आपण पाहिलं तर अटॉनॉमस कॉलेजेस दॅट हॅव नॉट अप्लायड फॉर द रिॲक्रिडेशन सिक्स मंथ बिफोर द एंड ऑफ द अॅक्रिडेशन पिरियड शुड गेट द ॲक्रिडेशन विदिन वन इयर फ्रॉम द एंड ऑफ द लास्ट ऍक्रिडेशन सायकल फेलिंग विथ द अॅटॉनॉमी ॲटॉमॅटिकली स्टँड बिटरॉन ज्या अटॉनॉमस कॉलेजनी त्यांचा ॲटॉनॉमसची सायकल त्या ठिकाणी कम्प्लीट होण्याच्या पूर्वी की त्या ठिकाणी अॅक्रीडेशन जर करून घेतलं नाही तर त्यांची अटॉनॉमी ही विड्रॉ केली जाईल ही एक नवीन प्रोव्हिजन याच्यामध्ये त्या ठिकाणी आल्याची आपल्याला दिसून येईल आठ पॉईंट चार मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल इन केस एटॉनॉमस कॉलेज फेल्स टू ऑप्टेन द रिक्वायर्ड अक्रिडेशन ग्रेड स्कोअर ऍज पर द क्लास एट वन एट टू अँड एट थ्री दॉमी टू सच कॉलेज स्टँड ॲटोमॅटिकली बिट्रॉन अँड नो फ्रेश ॲडमिडमिशन विल बी डन अंडर द ॲटॉनॉमी मोड आफ्टर विड्रॉवल ऑफ ॲटॉनॉमस स्टेटस ते ही एक अत्यंत महत्त्वाची तरतूद की याच्यामध्ये केलेली आपल्याला दिसेल जे जर त्यांनी त्या ते कालावधीमध्ये ॲक्युडेशन करून घेतलं नाही आणि जर त्यांना त्या ते ठिकाणी ग्रेड उपलब्ध झाली नाही तर त्यांची ॲटॉनॉमी विड्रॉ केली जाईल आणि त्यानंतर त्यांना ॲटॉनॉमसच्या अंतर्गत ॲडमिशन्स किंवा विद्यार्थ्यांना प्रवेशित करता येणार नाही एक महत्वाची ला ला ही एक महत्त्वाची तरतूद की यामध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मॉनिटरिंग ऑफ द ॲटॉनॉमस कॉलेजच्या बाबतीमध्ये फार मोठा काही बदल नसला तरी काही किरकोळ दुरुस्ती किंवा सुधारणा याच्यामध्ये आपल्याला झालेल्या दिसतात प्रत्येक ॲटॉनॉमस कॉलेजला इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल म्हणजे आय क्यू एस सी हे एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे आणि आय क्यू एस सीची ही महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी असेल की त्यांनी ॲटॉनॉमीची प्रोसेस ही मॉनिटर करणं त्याचं रिपोर्टिंग करणं हे मॅन्डेटरी असेल याकरिता आय क्यू एस सीनी एक एक्स्टर्नल पियर टीम ही फॉर्म करावी लागेल की ज्यामध्ये त्या ठिकाणी किमान well दोन किंवा त्यापेक्षा अधिक मेंबर्स हे इन्क्लूड करावे लागतील की जे त्या ठिकाणी एक्स्टर्नल मेंबर असतील ते अकॅडमिशियन असतील वेल रेप्युटेड त्या ठिकाणी अकॅडमिशियन असतील आणि ते नॉट बिलो द रँक ऑफ प्रोफेसर असतील म्हणजे किमान प्रोफेसर ग्रेडचे त्या ठिकाणी किमान दोन एक्स्टर्नल मेंबर्स या कमिटीमध्ये समाविष्ट करणं आवश्यक राहील

ते या कमिटीने किमान वर्षातून एकदा त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी करणं आवश्यक राहील आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो वेबसाईटवरती पब्लिश करावा लागेल यामध्ये आणखीन एक नवीन तरतूद आपल्याला जी दिसते ती म्हणजे इन अडवर्स रिपोर्ट बाय द एक्सटर्नल पियर टीम ऑफ द आय क्यू एस सी यूजीसी मे कॉज अँड इन्स्पेक्शन बाय द कॉन्स्टिट्यूशन द एक्सपर्ट कमिटी फॉर द स्क्रुटिनी अँड मे रिव्होक द ॲटॉनॉमस स्टेटस ऑफ द कॉलेज आफ्टर गिविंग डि अपॉर्च्युनिटी जर त्या ठिकाणी एक्सटर्नल पियर टीमनी जर ॲडव्हर्स रिपोर्ट दिला तर यू यूजीसी त्या ठिकाणी एक्सपर्ट कमिटीज फॉर्म करेल आणि पुन्हा त्या ठिकाणी त्याची स्क्रुटिनी केली जाईल आणि जर त्यामध्ये त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स दिसून आले तर ॲटॉनॉमी रिव्होकसुद्धा त्या ठिकाणी करता येऊ शकेल अशा प्रकारची एक महत्त्वाची तरतूद याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसून येईल नेक्स्ट प्रोविजन की जी पूर्वीचीच त्याच्यामध्ये होती तेच त्या ठिकाणी कंटिन्यू करण्यात आलेले द अॅटॉनॉमस कॉलेज शाल विदाउट फेल अपलोड ऑन इट्स वेबसाईट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू कोर्सेस ऑफर्ड बाय इट द फीज फॉर द कोर्सेस डिटेल्स ऑफ द फॅकल्टी अलॉंग विथ द क्वालिफिकेशन अँड युनिक आय डी द ॲडमिशन प्रोसिजर द डिटेल्स ऑफ द रिलेव्ह इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च ॲक्टिव्हिटीज एटसेट्रा अँड द अॅटॉनॉमस कॉलेज शाल अल्सो पुट ऑन इट्स वेबसाईट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन ऑफ द वेरीयस कमिटीज सेल्स अँड प्रोसिडिंग्स ऑफ द मिटिंग वेगवेगळ्या जे काही त्या ठिकाणी कमिटीज असतील त्यांचं कॉम्पोजिशन कॉन्स्टिट्यूशन जे केलेलं आहे ते त्या ठिकाणी वेबसाईटला पब्लिश करावं लागेल त्याचबरोबर त्यांचे जे काही प्रोसिडिंग्ज आहेत मीटिंगचे ते देखील त्या ठिकाणी पब्लिश करणं हे आवश्यक असणार आहे द ॲटॉनॉमस कॉलेज शॅल अल्सो अपलोड द सच इन्फॉर्मेशन ऑन सच वेब पोर्टल्स ॲज मे बी स्पेसिफाईड बाय द कमिशन फ्रॉम टाईम टू टाईम या व्यतिरिक्त कमिशनकडून यू जी सीकडून ज्या काही गोष्टी पब्लिश करण्याच्या सूचना दिल्या जातील त्या देखील सूचना फॉलो करणं आणि त्यानुसार डॉक्युमेंट्स किंवा इन्फॉर्मेशन अपलोड करणं हे आवश्यक राहील ही एक साधारणपणे अॅटॉनॉमस कॉलेजच्या मॉनिटरिंगची एक नवीन सिस्टम ही त्या ठिकाणी या रेग्युलेशनमध्ये आणण्यात आलेली आहे पूर्वी या प्रकारच्या प्रोविजन असल्या तरी काही स्ट्रिक्ट प्रोव्हिजन या नवीन रेग्युलेशनमध्ये आल्याचे आपल्याला दिसून येईल मॅटर्स रिगार्डिंग टू स्टार्टिंग ऑफ न्यू कोर्सेस न्यू प्रोग्राम्स हा एक अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा जो सर्व ॲटोनॉमस कॉलेजच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता त्याबाबतचे काही क्लिअर कट गाईडलाईन्स या रेग्युलेशनमध्ये किंवा या रूल्स जे आहेत त्या रेग्युलेशनमध्ये आलेले आहेत सर्टिफिकेट आणि डिप्लोमा लेवलचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस सुरू करणं आणि त्याचे सर्टिफिकेट्स इश्यू करणं हे याचे जे अधिकार आहेत हे अधिकार आता त्या ठिकाणी ॲटोनॉमस कॉलेजला क्लिअरली अलॉट करण्यात आलेले आहेत यापूर्वी त्याबाबत काही संदिग्धता होत्या मात्र या रेग्युलेशनमध्ये याबाबतच्या तरतुदी या क्लिअर अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत जे आता ॲटोनॉमस कॉलेज स्वतःच्या शिक्क्याखाली सील खाली हे त्या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्सेसचे सर्टिफिकेट्स डिप्लोमाचे सर्टिफिकेट्स आता जारी करू शकेल त्यासाठी पॅरेंट युनिव्हर्सिटीचं प्रायर ॲप्रुवल घेण्याची किंवा ते सर्टिफिकेट युनिव्हर्सिटी थ्रू अवॉर्ड करण्याची आता आवश्यकता राहणार नाही आणि ॲटॉनॉमस कॉलेजचे सर्टिफिकेट आता या रूल्स अँड रेग्युलेशननुसार बाहेर सगळीकडे ॲक्सेप्टेड असतील ते व्हॅलिड असतील मात्र डिग्रीच्या मा बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याबाबत देखील काही संदिग्धता होत्या त्या देखील आता दूर करण्यात आलेल्या आहेत यामधील नवीन सुधारित तर अशी दिसते अँड ॲटॉनॉमस कॉलेज इज फ्री टू स्टार्ट ए न्यू डिग्री प्रोग्राम और डिग्री प्रोग्राम्स ॲट अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लेवल

असे जे काही प्रोग्राम सुरू केले जातील की त्या प्रोग्रामची माहिती हे संबंधित पॅरेंट युनिव्हर्सिटीला देणं आवश्यक राहील अँड द पॅरेंट युनिव्हर्सिटी शॅल बी शॅल बी ड्युली इन्फॉर्म ऑफ सच कोर्सेस अशा प्रकारची त्यामध्ये नवीन सुधारित तरतूद आपल्याला पाहायला मिळेल पी एच डी प्रोग्रामच्या बाबतीमध्ये देखील ही जी काही तरतूद होती ती सुधारित करण्यात आलेली आहे ॲन ॲटॉनॉमस कॉलेज कॅन स्टार्ट पी एच डी प्रोग्राम विथ द प्रायर ॲप्रुव्हल ऑफ द पॅरेंट युनिव्हर्सिटी इथे मात्र तुम्हाला की पी एच डी प्रोग्राम सुरू करायचा असेल तर पॅरेंट युनिव्हर्सिटीच्या परवानगीनं सुरू करावं लागेल त्यासाठी यू जी सी रेग्युलेशन फॉर पी एच डी प्रोग्राम हा त्या ठिकाणी फॉलो करावा लागेल त्याच्यामधले जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी आपल्याला पी एच डी प्रोग्राम चालवावा लागेल जे इथे त्या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सिटीची ॲप्रुवल्स घेणं आवश्यक राहील मात्र सर्टिफिकेट डिप्लोमा यूजी आणि पी जी डिग्रीच्या बाबतीमध्ये की त्या ठिकाणी ॲटोनॉमस कॉलेजच्या अॅकॅडमिक काउन्सिल आणि गव्हर्निंग बॉडीच्या परवानगीने कोर्सेस सुरू करता येतील मात्र त्या कोर्सेसची माहिती पॅरेंट युनिव्हर्सिटीला द्यावी लागेल एक अत्यंत महत्त्वाची तरतूद की जी त्या ठिकाणी ॲटॉनॉमस कॉलेजकडून सतत त्याची मागणी केली जात होती आणि ती म्हणजे जे, जे एक्झिस्टिंग यू जी पी जी प्रोग्राम्स आहेत की त्याचं जर आपल्याला त्या ठिकाणी नाव बदलायचं असेल त्याच्या कोर्सचं नाव बदलायचं असेल प्रोग्रामचं नाव बदलायचं असेल तर ते बदलण्याचे अधिकार आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेले नव्हते मात्र यू जी सी रेग्युलेशन दोन हजार तेवीसमध्ये याबाबत क्लिअर कट कर तरतूद करण्यात आलेली आहे ती अशी आहे अँड ॲटॉनॉमस कॉलेज मी रिनेम अँड एक्झिस्टिंग कोर्स as per the ugc notification on specification of degree 2014 the parent university should be duly informed of such proceedings however this renaming of the course or courses will not be applicable to previous batches the degree programs are now available फॉर एक्झाम्पल बी कॉमच्या ऐवजी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असं आपल्याला टायटल करायचं असेल तर आता ते करता येऊ शकेल मात्र त्यासाठी यू जी सी डिग्री स्पेसिफिकेशनचा जो रूल आहे दोन हजार चौदाचा तो आपल्याला फॉलो करावा लागेल UGC नोटिफिकेशन ऑन स्पेसिफिक नो स्पेसिफिकेशन ऑफ द डिग्रीज टू थाउजंड फोर्टीन जो आहे त्यामध्ये कोणत्या नावाच्या डिग्री देता येऊ शकतील याची लिस्ट देण्यात आलेली आहे त्या नॉमिनिक्लेचरच्या बाहेरची डिग्री मात्र आपल्याला देता येणार नाही मात्र एक्झिस्टिंग डिग्री प्रोग्राममध्ये आपल्याला त्या ठिकाणी नाम बदलता येईल त्याचं रिनेम करता येऊ शकेल रिनेम करत असताना फक्त या डिग्रीचं नोटिफिकेशन जे आहे की ते आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करायला लागेल हे करत असताना बॅकडेटेड इफेक्ट असणार नाही तर जेव्हा त्या ठिकाणी रिनेम केलं जाईल तिथून पुढच्या वर्षीचे जे काही ॲडमिशन्स होतील त्या नवीन टायटलखाली हे होणार आहेत तर हा एक महत्त्वाचा बदल जो अत्यंत गरजेचा होता आणि अपेक्षित होता की ज्यामध्ये आता आपल्याला हे चांगले बदल करता येऊ शकणार आहे अकरा नंबरची तरतूद जर आपण पाहिली तर ते एक्झामिनेशन सेलच्या बाबतीमध्ये यामध्ये मात्र काही कन्फ्युजन्स आता निर्माण झालेले आहेत की ॲटॉनॉमस कॉलेजच्या एक्झामिनेशन सेलचं मॉनिटरिंग करण्यासाठी आणि तो एक्झामिनेशन सेल रन करण्यासाठी पूर्वी की त्या ठिकाणी अशी एक तरतूद होती की जी अकरा वन आणि अकरा दोनमध्ये त्या ठिकाणी होती ॲटोनॉमस कॉलेज शॅल हॅव एक्झामिनेशन सेल हेडेड बाय दी कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन अँड द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज सॅल बी द चीफ कंट्रोलर ऑफ एक्झाम मात्र ही तरतूद आता त्या ठिकाणी रिमूव्ह करण्यात आलेली आहे अकरा दोनमध्ये द कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन शॅल बी असिस्टेड बाय द डेप्युटी कंट्रोलर ऑफ द एक्झामिनेशन अलँग विथ द ऑफिस सपोर्ट स्टाफ या तरतुदी त्या का ठिकाणी काढून टाकण्यात आलेल्या आहेत मात्र याबाबत नेमकी कोणत्या प्रकारची व्यवस्था करावी लागेल की ही संदिग्धता आता यामध्ये निर्माण झालेली आहे तर नवीन तरतूद जर आपण पाहिली या तर यामध्ये केवळ एकच तरतूद करण्यात आलेली ती म्हणजे ॲटॉनॉमस कॉलेज शॅल हॅव अँड एक्झामिनेशन सेल अँड शूड मेंटेन ऑल द रेकॉर्ड्स ऑफ द स्टुडंट इव्हॅल्युएशन अँड एक्झामिनेशन मात्र हे करण्यासाठी एथॉरायझ्ड ऑफिसर कोण असेल की याच्याबाबतची स्पष्टता यामध्ये राहिलेली दिसत नाही त्याचबरोबर पूर्वीच्या रेग्युलेशनमध्ये फायनान्शियल असिस्टंटबाबत त्या ठिकाणी प्रोव्हिजन होती ग्रँटीनेडमधले प्रोग्राम असतील तर त्यासाठी एन सी सी सारखा ऑप्शनल विषय असेल तर त्यासाठी साधारणपणे त्या ठिकाणी दहा लाख रुपयापासून ते बावीस लाख रुपयापर्यंत प्रतिवर्षी फायनान्शियल असिस्टन्स या अटॉनॉमस कॉलेजेसना मिळत होता ती मात्र प्रोव्हिजन या रेग्युलेशनमधून काढून टाकल्याचे दिसून येते किंबहुना त्याविषयी कोणत्याही प्रकारची वाच्यता या रेग्युलेशनमध्ये आलेली आपल्याला दिसत नाही त्यानंतरचा महत्त्वाचा जो एक भाग येतो तो म्हणजे गव्हर्नन्स ऑफ दी अटॉनॉमस कॉलेजेस त्यासाठी चार प्रकारच्या बॉडीज यामध्ये निर्धारित करून देण्यात आलेल्या आहेत आणि या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वे स्टॅट्युटरी आणि नॉन स्टॅट्युटरी कमिटीज असतील यामध्ये गव्हर्निंग बॉडी आहे अकॅडमिक काउन्सिल आहे बोर्ड ऑफ स्टडीज आहेत अँड फायनान्स कमिटी आहे याबरोबरच कॉलेजमध्ये या व्यतिरिक्त नॉन स्टॅट्युटरी कमिटीमध्ये प्लॅनिंग अँड इव्हॅल्युशन कमिटी ग्रिव्हेस रिड्रेसल कमिटी एक्झामिनेशन कमिटी ॲडमिशन कमिटी लायब्ररी कमिटी स्टुडंट वेलफेअर कमिटी इंटरनल कंप्लेंट कमिटी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी कमिटी अकॅडमिक ऑडिट कमिटी यासारख्या वेगवेगळ्या स्टॅट्युटरी नॉन स्टॅट्युटरी कमिटीज आपल्याला फॉर्म करता येऊ शकतील मात्र गव्हर्निंग बॉडीच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या काही तरतुदी जर आपण पाहिल्या आणि आत्ताच्या नवीन तरतुदी पाहिल्या तर यामध्ये एक महत्त्वाचा बदल आपल्याला दिसतो कॉन्स्टिट्युशन ऑफ द गव्हर्निंग बॉडी ऑफ द कॉलेजेस रन बाय ट्रस्ट ऑर सोसायटी यांची जी काही गवर्निंग बॉडी असेल त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचे पाच रिप्रेझेंटेटिव्ह असतील आणि त्यामधील एक रिप्रेझेंटेटिव्ह हे गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन म्हणून काम करतात टीचर ऑफ द कॉलेज दोन टीचर्स त्या ठिकाणी बाय रोटेशन प्रिन्सिपल नॉमिनेटेड असतील प्रिन्सिपलनी त्या त्या ठिकाणी ते नॉमिनेट करावेचे आहेत यापूर्वीच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचा रिप्रेझेंटेटिव्ह नव्हता मात्र आता या नवीन गवर्निंग बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ जो आहे त्यांचा त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर किंवा सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ हा त्या ठिकाणी याचा पद आता त्या ठिकाणी मेंबर असेल वन एज्युकेशनिस्ट और इंडस्ट्रियलिस्ट नॉमिनेटेड बाय मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी पूर्वीचीच तरतूद होती ॲज इट इज त्या ठिकाणी पुढे कॅरी फॉरवर्ड करण्यात आलेली आहे मात्र पाच नंबरची तरतूद जर आपण पाहिली तर यामध्ये पूर्वी यू जी सीचा नॉमिनी देखील याच्यामध्ये काम करत होते मात्र आता यू जी सी नॉमिनी हा गव्हर्निंग बॉडीमधून रिमूव्ह करण्यात आलेला आहे त्याची आता इथून पुढे आवश्यकता असणार नाही स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनी ॲज इट इज पूर्वीप्रमाणेच आहे युनिव्हर्सिटी नॉमिनी जो व्हाईस चान्सलर नॉमिनी असतो तो त्या ठिकाणी ॲज इट इज असेल आणि प्रिन्सिपल हे त्या ठिकाणी एक्स ऑफिसिओ मेंबर सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम करतील या गवर्निंग बॉडीची जी टर्म आहे ती त्या ठिकाणी त्या पाच वर्षाची करण्यात आलेली आहे जे आता त्या ठिकाणी गव्हर्निंग बॉडी ही पाच वर्षासाठी असेल मिटिंग्स ऑफ द गवर्निंग बॉडी सॅल बी हेल्ड ॲटलीस्ट वन्स एव्हरी सिक्स मंथ म्हणजे वर्षातून किमान दोन मिटिंग्स याच्या होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कोरम जो आहे तो त्या ठिकाणी मिनिमम फिफ्टी पर्सेंट मेंबर त्यासाठी प्रेझेंट असणं हे आवश्यक असणार आहे जे जे कॉन्स्ट जे काही अशी कॉलेजेस आहेत जे जे ट्रस्ट किंवा सोसायटीकडून रन केली जातात जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत अशा कॉलेजेसच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा बदल म्हणजे यूजीशी नॉमिनी कमी केले आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचा रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो त्याच्यामध्ये ॲडिशन करण्यात आलेला हा एक महत्त्वाचा बदल आहे दुसरा महत्त्वाचा बदल जर आपण त्या ठिकाणी पाहिला जी त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस कौ आहेत की जी युनिव्हर्सिटीची कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस आहेत त्यांचं जर त्या ठिकाणी आपण गव्हर्निंग बॉडीचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्यामध्ये त्या ठिकाणी एज्युकेशनिस्ट इंडस्ट्रियलिस्ट प्रोफेशनल हे त्या ठिकाणी असतील असे तीन व्यक्ती त्याच्यामध्ये असतील की जे त्या ठिकाणी नॉमिनेटेड बाय द युनिव्हर्सिटी पर्सन ऑफ प्रूवन अॅकॅडमिक इंटरेस्ट विथ ॲटलीस्ट पी जी लेवल क्वालिफिकेशन म्हणजे आता या कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युंट कॉलेजेसचे जे काही गवर्निंग बॉडी असेल त्याच्यावरती जे तीन रिप्रेझेंटेटिव्ह दिले जातील ते त्या ठिकाणी ॲटलीस्ट पोस्ट ग्रॅज्युएट असावे लागतील आणि त्या ठिकाणी ते युनिव्हर्सिटीकडून नॉमिनेट केले जातील त्यामधील एक मेंबर हे चेअरमन असतील त्यानंतर टीचर ऑफ द कॉलेजेस नॉमिनेटेड बाय द प्रिन्सिपल रोटेशन हे दोन मेंबर त्या ठिकाणी असतील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ ऑफ द कॉलेज हे याच्यामधलं प्रतिनिधी याच्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनी असतील युनिव्हर्सिटी नॉमिनी नॉमिनेटेड बाय व्हाईस चान्सलर याच्यामध्ये एक मेंबर व्हाईस कडून नॉमिनेट केले जातील युनिव्हर्सिटी प्रोफेसर म्हणजे युनिव्हर्सिटीचे एक प्रोफेसर त्या ठिकाणी नॉमिनेट केले जातील आणि प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज हे सेक्रेटरी मेंबर सेक्रेटरी म्हणून त्याच्यामध्ये काम करतील याची देखील मुदत पाच वर्षे असेल वर्षातून किमान दोन मीटिंग्स होणं अपेक्षित आहे आणि पन्नास टक्के कोरम असणं आवश्यक असणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं जे कॉन्स्टिट्युअंट कॉलेजेस आहेत की त्यांची गव्हर्निंग बॉडी असेल अकॅडमिक काउन्सिलच्या बाबतीमध्ये एक नवीन प्रोव्हिजन त्याच्यामध्ये दिसते पूर्वी त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर होतं त्यामध्ये काही जे कॉम्पोनंट्स होते ते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये फार मोठा बदल नाही फॉर एक्झाम्पल त्या प्रिन्सिपॉल हे त्या अकॅडमिक काउन्सिलचे चेअरमन असतात ऑल एच जे त्या ठिकाणी जेवढे डिपार्टमेंट्स असतील त्या सर्व डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट हे बाय डिफॉल्ट याचे अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर असतील फोर टीचर्स नॉमिनेटेड बाय द प्रिन्सिपल बाय रोटेशन हे त्याच्यामध्ये असतील मिनिमम फोर एक्सपर्ट्स नॉमिनेटेड बाय द गव्हर्निंग बॉडी की ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले हे एक्सपर्ट लोक असतील की जे गवर्निंग बॉडीकडून अकॅडमिक काउन्सिलवरती नॉमिनेट केले जातील थ्री युनिव्हर्सिटी मेंबर्स थ्री नॉमिनीज ऑफ द युनिव्हर्सिटी नॉट लेस दॅन द प्रोफेसर या अकॅडमिक काउन्सिलवरती युनिव्हर्सिटीकडून नॉमिनेट केलेले तीन मेंबर्स काम करतील त्याचबरोबर कंट्रोलर ऑफ एक्झाम ऑफ द कॉलेज ही एक त्या ठिकाणी कॉन्ट्रोवर्शियल प्रोव्हिजन याच्यामध्ये दिसते एक्झामिनेशन सेलमध्ये कंट्रोलर ऑफ द एक्झामिनेशन असतील किंवा नसतील याबाबत कुठलाही खुलासा नाही आहे मात्र अकॅडमिक कौन्सिलमध्ये मात्र त्या कॉलेजचे जे काही कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन जे आहेत ते मात्र त्याचे मेंबर असतील की ही एक नवीन प्रोव्हिजन याच्यामध्ये आलेले यापूर्वी ती प्रोव्हिजन नव्हती मात्र की यामध्ये काही कन्फ्युजन्स आहेत की ते पूर्वीची असणारी प्रोव्हिजन एक्झामिनेशन सेलमध्ये जे होते ती काढून टाकण्यात आलेली आहे मात्र अकॅडमिक काउन्सिलमध्ये कंट्रोलर ऑफ एक्झाम ॲड करण्यात आलेले आहेत त्यामुळे याचा अर्थ आपण असा घेणं अपेक्षित आहे की कंट्रोलर ऑफ एक्झाम जे आहेत की त्यांची नियुक्ती करणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रिन्सिपलकडून नॉमिनेट केलेली एक व्यक्ती त्या ठिकाणी मेंबर सेक्रेटरी म्हणून त्याचं काम करेल त्याचबरोबर याची जी टर्म आहे ती मात्र त्या ठिकाणी थ्री इयर्स असणार आहे याची पाच वर्षाची टर्म असणार नाही अकॅडमिक कौन्सिल हे त्या ठिकाणी ॲटलीस्ट वर्षातून दोन मिटिंग्स त्यामध्ये अपेक्षित असतील तर अशा पद्धतीचं अॅकॅडमिक कौन्सिल असेल बोर्ड ऑफ स्टडीज जे होतं त्याच्यामध्ये देखील फार मोठे बदल नाही आहेत ते संबंधित हेड ऑफ द डिपार्टमेंट जे असतील ते चेअरमन असतील ऑल फॅकल्टी मेंबर ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द मेंबर ऑफ द बोर्ड ऑफ स्टडीज Two su subject experts from the outside the parent university nominated by the academic council, one subject expert from the parent university nominated by the vice chancellor, one representative from the industry, corporate uh, and allied areas, one member of the college alumni to be nominated by principal heapan provision purvihoti. Expert from outside the autonomous college, whenever special courses of studies are to be formulated. टू बी नॉमिनेटेड बाय द प्रिन्सिपल हे प्रिन्सिपलना अधिकार असतील की जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी असे काही स्पेशल कोर्सेस त्या ठिकाणी असतील तेव्हा असे एक्स्टर्नल एक्सपर्ट जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला ने नॉमिनेट करता येतील या व्यतिरिक्त पूर्वीच्या बोर्ड ऑफ स्टडीमध्ये एक कन्फ्युजन करणारी जी त्या ठिकाणी प्रोव्हिजन होती ती म्हणजे अदर मेंबर्स ऑफ द स्टाफ ऑफ द सेम फॅकल्टी याचे अर्थ अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जात होते म्हणजे त्या फॅकल्टीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या विषयाचे सगळे टीचर की त्या संबंधित त्या ठिकाणी विषयामधले उर्वरित शिक्षक असा त्या ठिकाणी कन्फ्युजनचा भाग होता मात्र तो आता यामध्ये पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे हा एक महत्त्वाचा बदल हा त्या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या रेग्युलेशनमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो फायनान्स कमिटीमध्ये काही महत्त्वाचे त्या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत प्रिन्सिपॉल हे चेअरमन असतील वन टू एक रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी गव्हर्निंग बॉडीचे एक रिप्रेझेंटेटिव्ह असतील जे दोन वर्षासाठी असतील वन सिनियर मोस्ट टीचर नॉमिनेटेड बाय प्रिन्सिपॉल ते त्या ठिकाणी मेंबर असतील फायनान्स ऑफिसर ऑफ द ॲफिलेटिंग युनिव्हर्सिटी ही प्रोव्हिजन जी होती ती आता रिमूव्ह करण्यात आलेली आहे आणि त्याच्या जागी फायनान्स ऑफिसर ऑफिसर चार्ज ऑफ द फायनान्स अँड अकाउंट ऑफ द ॲटॉनॉमस कॉलेज हे त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आणि ते त्याचे मेंबर सेक्रेटरी असतील म्हणजे आता ॲटॉनॉमस कॉलेजला फायनान्स ऑफिसर नियुक्त करावं लागेल किंवा ऑफिसर चार्ज ऑफ द फायनान्स अँड अकाउंट हे त्या ठिकाणी आपल्याला नियुक्त करावे लागतील आणि ते त्या ठिकाणी फायनान्स कमिटीचे मेंबर सेक्रेटरी असेल याही कमिटीची मुदत तीन वर्षाची असेल आणि वर्षातून किमान त्या ठिकाणी दोन वेळा या कमिटीच्या मीटिंग्स होणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे या सगळ्या प्रोविजन जर आपण पाहिल्या तर या यूजीसी रेग्युलेशन दोन हजार तेवीसमध्ये जे काही ॲटॉनॉमस कॉलेजच्या काही महत्त्वाच्या समस्या होत्या महत्त्वाचे काही प्रश्न होते की ते ॲड्रेस करण्याच्या अनुषंगाने काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत निश्चितच या सुधारणांचा उपयोग ह्या ॲटॉनॉमस कॉलेजच्या एक्झिक्युशनसाठी होणार आहे मात्र तरी देखील अजूनही काही तरतुदी की त्या ठिकाणी अपेक्षित होत्या मात्र त्या आपल्याला प्रत्यक्षात झालेल्या दिसत नाही आहेत आणि एक्झामिनेशन सेलच्या बाबतीमध्ये काही कन्फ्युजन्स त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत ओवरऑल या संपूर्ण रेग्युलेशनचा विचार करता की या ॲटॉनॉमस कॉलेजच्या एज्युकेशनसाठी या रेग्युलेशनचा निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होईल असे वाटते धन्यवाद